हॅलो एवरीवन, आज आपण पाहणार आहोत केमिकल थर्मोडायनामिक्स लेक्चर नंबर 1. त्यामध्ये आज आपण बघूया इंट्रोडक्शन्स अँड सम बेसिक कन्सेप्ट्स. तर यामध्ये आपण बघूया थर्मोडायनामिक्सची डेफिनेशन्स. व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनामिक्स? थर्मोडायनामिक्स म्हणजे काय? तर यामध्ये थर्मो मीन्स हीट अँड डायनामिक्स मीन्स मुव्हिंग. मीन्स हीट मुव्हिंग्स ऑर एनर्जी चेंज. देअरफोर द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द एनर्जी चेंज इन फिजिकल अँड केमिकल प्रोसेसेस इज कॉल्ड थर्मोडायनामिक्स. म्हणजे जो काय एनर्जीचा चेंज आहे फिजिकल आणि केमिकल प्रोसेसमधला, त्यालाच काय म्हणतो आपण थर्मोडायनामिक्स असं म्हणतो. तर याच्यामध्ये आपण काही बेसिक टर्म्स पाहणार आहोत. काही बेसिक टर्म्स, तर बेसिक टर्म्स आपण पाहत असताना यामध्ये बेसिक टर्म्स, पहिली जी बेसिक टर्म्स आहे याच्यामध्ये आपण पाहूया सिस्टीम्स. व्हॉट इज मीन बाय सिस्टीम्स? सिस्टीम्स ए स्पेसिफाईड पार्ट ऑफ युनिवर्स विच इज अंडर द ऑब्झर्वेशन्स इज कॉल्ड सिस्टेम्स. म्हणजे समजा आपण हा स्पेसिफाईड पार्ट आहे, बरोबर. सपोज दिस इज अ स्पेसिफाईड पार्ट ऑफ द युनिवर्स अँड दिस स्क्रीन इज अ युनिवर्स. इमॅजिन दिस स्क्रीन इज युनिवर्स अँड दिस पार्ट इज अ स्पेसिफाईड पार्ट्स विच इज अंडर द ऑब्झर्वेशन्स इज नोन ॲज सिस्टीम्स. म्हणजे ही जी लॅपटॉपची स्क्रीन आहे, ही स्क्रीन म्हणजेच काय? आपलं समजा आपण युनिवर्स कन्सिडर केलेला आहे आणि हा जो आपण ब्रॅकेट काढलेला आहे, हा स्क्वेअर काढलेला आहे, हा काय आहे या ठिकाणी? ही सिस्टीम म्हणजे ह्या लॅपटॉपवरची ही एक जो स्क्वेअर आहे ही काय आहे? यामध्ये ही सिस्टीम्स आहे. म्हणजेच या सिस्टीममध्ये प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर हे सर्व थर्मोडायनामिक्स प्रॉपर्टी यामध्ये येतील. म्हणजेच हे स्पेसिफाईड पार्ट ऑफ ए युनिवर्स विच इज अंडर द ऑब्झर्वेशन्स इज कॉल्ड ॲज सिस्टेम्स. म्हणजे सिस्टेम्स ही तुम्हाला समजले असेल. हा बाकीचा जो पार्ट आहे, हा पूर्ण पार्ट काय याच्यामध्ये? हा युनिवर्स आहे आणि हा जो स्क्वेअर आहे तो काय? यामध्ये सिस्टेम्स आहे. त्यानंतर सेकंड डेफिनेशन्स आपण याच्यामध्ये पाहणार आहोत सराउंडिंग. सराउंडिंग्स मीन्स द रिमेनिंग पोर्शन्स ऑफ द युनिवर्स विच इज नॉट अ पार्ट ऑफ ए सिस्टीम्स इज कॉल्ड ॲज सराउंडिंग्स. मीन्स ते लॅपटॉपच्या स्क्रीन जे आहे पूर्ण युनिवर्स आहे आणि जो काय आपण स्क्वेअर काढलेले ही सिस्टीम्स आहे. म्हणजेच काय? जो सिस्टीमचा पार्ट नाही आणि जो बाकीचा पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण? सराउंडिंग असं म्हणतो. मीन्स the remaining portions of the universe which is not a part of the systems is called surroundings. म्हणजे सिस्टीम्स आणि सराउंडिंग तुमच्या लक्षात आलेलं असेल. सराउंडिंग म्हणजे काय? तर विच इज नॉट पार्ट ऑफ सिस्टीम्स. तो सिस्टीमचा पार्ट नाही आहे. म्हणजे रिमेनिंग पोर्शन आहे जो म्हणजेच तो काय आहे? रिमेनिंग पोर्शन्स विच इज नॉट अ पार्ट ऑफ द सिस्टम्स. अँड सिस्टीम मीन्स स्पेसिफाईड पार्ट. दिस इज अ स्पेसिफाईड पार्ट. दिस स्पेसिफाईड पार्ट विच इज अंडर द ऑब्झर्वेशन्स विच इज अंडर द ऑब्झर्वेशन्स इज कॉल्ड ॲज सिस्टीम्स. म्हणजे सिस्टीम्स आणि सराउंडिंग हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट टाईप्स ऑफ सिस्टीम पाहणार आहोत. हे जे सिस्टीम्स आहे ह्या सिस्टीमचे काही टाईप्स आहेत. तर टाईप्स पाहूया. तर त्यामध्ये नंबर वन टाईप्स आहे. टाईप्स नंबर वन
isolated systems, isolated systems. तर टाइप टू याच्यामध्ये आहे क्लोज्ड सिस्टीम, टाइप थर्ड आहे यामध्ये ओपन सिस्टीम्स, त्यामध्ये आपण वन बाय वन बघूया आयसोलेटेड सिस्टीम्स. ए सिस्टीम्स विच कॅन नायदर एक्सचेंज, नायदर एक्सचेंज एनर्जी, नायदर एक्सचेंज एनर्जी ऑर मास, ऑर मास with surrounding, with surrounding is known as isolated systems. म्हणजे आता हे तुम्हाला समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. तर ए सिस्टीम्स इन विच कॅन नायदर एक्सचेंज एनर्जी नॉर एक्सचेंज मास विथ सराउंडिंग, म्हणजे याच्यामध्ये मॅटर किंवा मास याच्यामध्ये चेंज होणार नाही आणि एनर्जीमध्ये पण चेंज होणार नाही. फॉर एक्झाम्पल आपण याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊया, हॉट कॉफी इन थर्मोस, हॉट कॉफी, हॉट कॉफी इन थर्मोस. म्हणजे आपण काय केलेलं आहे, हा एक थर्मोस घेतलेला आहे, एक थर्मोस घेतलेला आहे आणि ह्या थर्मोसमध्ये हा थर्मोस आहे आणि या थर्मोस मध्ये आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी कॉफी केली आहे, म्हणजे हा जो आहे तो काय, हा थर्मोस आहे आणि या ठिकाणी काय घेतलेलं आहे, आपण ही कॉफी घेतलेली आहे आणि ही कॉफी कशी आहे, हॉट कॉफी आहे, गरम कॉफी आहे, बरोबर. तर याच्यामध्ये थर्मोस मध्ये जर आपण कॉफी घेतली तर या कॉफी मधलं जी काय हॉट कॉफी आहे ती काय थंड होणार नाही, म्हणजे कोल्ड होणार नाही, म्हणजे याच्यामधला जो मास आहे किंवा मॅटर आहे, मास किंवा हा जो मॅटर आहे किंवा हा जो मास आहे, हा मास यामध्ये काहीही चेंज होणार नाही, हा याच्यामध्ये कॅन नॉट चेंज, तो तसाच राहील किंवा त्यामध्ये एक चेंज होणार नाही विथ सराउंडिंग. नंतर जी काय एनर्जी आहे, एनर्जी म्हणजे जी काय हॉट कॉफी आहे ती हॉट कॉफी कोल्ड होणार नाही, म्हणजे याच्यामध्ये एनर्जीचं पण एक्सचेंज होणार नाही विथ सराउंडिंग इज नोन ॲज आयसोलेटेड सिस्टीम्स. म्हणजेच काय, हे सिस्टीम्स इन विच कॅन नायदर एक्सचेंज एनर्जी नॉर एक्सचेंज मास विथ द सराउंडिंग इज नोन ॲज आयसोलेटेड सिस्टीम्स. म्हणजे आयसोलेटेड सिस्टीम्स ही तुमच्या लक्षात आली असेल. त्यानंतर आपण सेकंड सिस्टीम पाहणार आहोत. सेकंड सिस्टीम आहे क्लोज्ड सिस्टीम्स, सेकंड सिस्टीम आहे क्लोज्ड सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम्स. तर क्लोज्ड सिस्टीम्स मध्ये क्लोज्ड सिस्टीम्स हे सिस्टीम्स इन विच कॅन एक्सचेंज, कॅन एक्सचेंज एनर्जी, कॅन एक्सचेंज एनर्जी बट नॉट मास, बट नॉट मास विथ द सराउंडिंग, विथ द सराउंडिंग इज नोन ॲज क्लोज्ड सिस्टीम्स. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, हॉट कॉफी, हॉट कॉफी इन स्टेनलेस स्टील पॉट, म्हणजे स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये आपण हॉट कॉफी घेतलेली आहे. समजा हे काय आहे, हा स्टेनलेस स्टीलचा कप आहे आणि याच्यामध्ये आपण ही कॉफी घेतलेली आहे. कॉफी कशी आहे, हॉट कॉफी आहे आणि या ठिकाणी हे काय, लीड आहे, म्हणजेच झाकण आपण या ठिकाणी लावलेलं आहे, म्हणजे क्लोज्ड सिस्टीम झाले, बरोबर. लीड म्हणजे काय, या ठिकाणी झाकण. आता या ठिकाणी बघा, आता हे जी हॉट कॉफी आहे, हॉट कॉफी हे आपण कशामध्ये घेतले आहे, स्टेनलेस स्टीलच्या पॉटमध्ये घेतलेलं आहे. तर या सिस्टीममध्ये
एनर्जी एक्सचेंज होईल, परंतु याच्यामधला जो मास आहे तो एक्सचेंज होणार नाही. म्हणजेच काय, ही स्टेनलेस स्टीलचा जो पॉट आहे थोड्या वेळाने काय होईल, कोल्ड होईल. कोल्ड होईल म्हणजेच काय होणार आहे, यामध्ये एनर्जीचं काय झालेलं आहे, एक्सचेंज होईल. एनर्जी काय होईल या ठिकाणी, एक्सचेंज होईल. परंतु याच्यामधला जो मॅटर आहे किंवा याच्यामधला जो मास आहे, याच्यामधला जो मास आहे किंवा याच्यामधला जो मॅटर आहे किंवा याच्यामधला कॉफीचं अमाऊंट आहे, हे मात्र आहे तेवढंच राहील. म्हणजे याच्यामध्ये मास मध्ये काय चेंज होणार नाही, फक्त याच्यामध्ये एनर्जीचा चेंज होईल. म्हणजेच ए सिस्टीम्स एक्सचेंज एनर्जी बट नॉट मास विथ द सराउंडिंग अँड दिस सिस्टीम्स इज नोन ॲज क्लोज्ड सिस्टीम्स. दिस सिस्टीम्स इज नोन ॲज क्लोज्ड सिस्टीम्स. आता त्यानंतर आपण थर्ड सिस्टीम पाहणार आहोत. थर्ड सिस्टीम्स आहे, ती सिस्टीम आहे आपली ओपन सिस्टीम्स. ओपन सिस्टीम्स ए सिस्टीम्स इन विच कॅन एक्सचेंज एनर्जी as well as mass or matter or amount with surrounding and this system is known as open systems. For example hot coffee in open flask. आता समजा आपण काय केलेलं एक्झाम्पल यामध्ये बघूया. एक्झाम्पल हॉट कॉफी इन ओपन फ्लास्क. इन ओपन फ्लास्क, हा ओपन फ्लास्क आपण या ठिकाणी घेतलेला आहे. हा जो आहे तो काय, हा फ्लास्क आहे. ह्या फ्लास्क मध्ये काय घेतलेलं आहे आपण, ही हॉट कॉफी घेतलेली आहे, हॉट कॉफी. तर यामध्ये हॉट असल्यामुळे काय होणार आहे, काय वेपर्स ह्या सराउंडिंग मध्ये जाणार आहे. वेपर्स सराउंडिंग मध्ये जाणार आहे. सराउंडिंग आहे, सराउंडिंग मीन्स द रिमेनिंग पोर्शन ऑफ द युनिव्हर्स विच इज नॉट पार्ट ऑफ द सिस्टीम्स अँड दिस पोर्शन इज नोन ॲज सराउंडिंग. म्हणजे यामधल्या वेपर्स ह्या सराउंडिंग मध्ये जाणार आहेत. म्हणजे याच्यामधलं जे अमाऊंट्स आहे, याच्यामधलं जे अमाऊंट आहे किंवा मास आहे, या मास आहे बरोबर, मास एक्सचेंज म्हणजे मास काय होईल, याचं डिक्रीज होईल. त्यानंतर जे काय थोड्या वेळानंतर काही टाइम गेल्यानंतर जी हॉट कॉफी आहे ती कॉफी काय होणार आहे, कोल्ड होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये एनर्जी पण काय झालेली आहे, एक्सचेंज झालेली आहे विथ सराउंडिंग. एनर्जी एक्सचेंज विथ सराउंडिंग अँड दिस प्रोसेस होल प्रोसेस इज नोन ॲज ओपन सिस्टीम्स. इन ओपन सिस्टीम्स कॅन एक्सचेंज एनर्जी ॲज वेल ॲज मास मॅटर ऑर अमाऊंट विथ द सराउंडिंग अँड दिस सिस्टीम्स इज नोन ॲज ओपन सिस्टीम्स. म्हणजे केमिकल थर्मोडायनामिक्समध्ये आपण डेफिनेशन पाहिली, त्यानंतर काय बेसिक टर्म्समध्ये आपण सिस्टीम्स म्हणजे काय आणि सराउंडिंग्स म्हणजे काय पाहिलं, त्यानंतर त्या सिस्टीमचे आपण काही टाईप्स पाहिले. तीन टाईप्स आहे त्यामध्ये. पहिला टाईप्स आहे आयसोलेटेड सिस्टीम, दुसरा आहे क्लोज्ड सिस्टीम आणि तिसरा आहे ओपन सिस्टीम्स. मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज, देर आर टू टाईप्स ऑफ मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज. नंबर वन, इंटेन्सिव्ह मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज. दिस इंटेन्सिव्ह मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज आर फिजिकल और थर्मोडायनामिक्स प्रॉपर्टीज which does not depend upon amount of substance means independence of amount of substance. The portions of systems whose value independence of the substance present in the systems means this is known as intensive property. For example temperature
pressure, viscosity, surface tension, dielectric constant, specific heat capacity, vapor pressure, refractive index, all these are intensive property, and this intensive property which does not depend upon amount of substance or which is independent upon amount of substance. तर हे समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया, टेम्परेचरचं एक्झाम्पल घेऊया. टेक इट टू बीकर्स, दिस इज अ वन बीकर, अनदर बीकर. बीकर नंबर वन, टेक 10 ml H2, याच्यामध्ये आपण 10 ml H2 घेतलेला आहे. आणि बीकर नंबर टू मध्ये आपण 100 ml H2 घेतलेला आहे. तर यामध्ये आपण हा थर्मोमीटर घेतलेला आहे, हा थर्मोमीटर घेतलेला आहे. या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, थर्मोमीटर. थर्मोमीटरच्या साह्याने जर आपण थर्मोमीटरच्या साह्याने जर आपण या दोन्हीचं टेम्परेचर चेक केलं, तर रूम टेम्परेचर, आता समजा रूम टेम्परेचर किती आहे, समजा 25. रूम टेम्परेचर किती आहे, सपोज रूम टेम्परेचर 27 degree Celsius. तर ह्या 10 ml वॉटरचं पण टेम्परेचर 27 degree Celsius असणार आहे, आणि 100 ml H2O पण टेम्परेचर 27 degree Celsius असणार आहे. म्हणजेच काय, द फिजिकल ऑर थर्मोडायनामिक्स प्रॉपर्टी विच इज डज नॉट डिपेंड्स अपॉन ऑर इनडिपेंडन्स अपॉन अमाऊंट ऑफ सबस्टन्स, म्हणजे अमाऊंटवर ही प्रॉपर्टी डिपेंड्स नाही. म्हणजे 100 ml H2O पण टेम्परेचर 27 degree Celsius असणार आहे, आणि 10 ml H2O पण टेम्परेचर हे 27 degree Celsius. रूम टेम्परेचरच्या बाबतीत आपण विचार करतोय, जे आत्ता रूम टेम्परेचर असेल तेवढं टेम्परेचर्स. म्हणजेच ही जी प्रॉपर्टी आहे ही अमाऊंटवर डिपेंड्स नाही. म्हणजेच सिमिलर असेल प्रेशर, विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, वेपर प्रेशर अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ऑल दीज आर द इंटेन्सिव मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज, अँड दीज प्रॉपर्टीज विच डज नॉट डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ सबस्टन्स ऑर इंडिपेंडन्स अपॉन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. The second macroscopic property is a extensive macroscopic properties. Extensive macroscopic properties, and this extensive property is a physical or thermodynamics properties, and which is depends upon amount of substance. For example, mass, volume, surface area, energy, enthalpy, entropy, free energy, heat capacity, all these are examples of extensive properties, and this extensive property which depends upon amount of substance. तर याच्यामध्ये समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया, बल्ब.
एक वॉल्यूम, समजा आपण काय केलेलं आहे, 10 ml, 10 ml H2O, 10 ml H2O बिकर मध्ये घेतलेलं आहे आपण, तर या ठिकाणी 10 ml असेल, या ठिकाणी 100 ml चा हा बिकर आहे, आपण या पद्धतीनं हे घेतलेलं आहे. तर हे 10 ml वॉटर केल्यानंतर आपला हा 10 ml वॉटर हा एवढा वॉल्यूम काय करेल, ऑक्युपाय करेल, या एवढा वॉल्यूम काय करेल, हा ऑक्युपाय करेल. त्यानंतर आपण सेकंड बिकर मध्ये 50 ml H2O घेतलेला आहे, या ठिकाणी 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 100 ml चा बिकर आहे. तर आपण या ठिकाणी हे 50 ml H2O याच्यामध्ये टाकल्यानंतर हा इथपर्यंतचा वॉल्यूम काय करेल, ऑक्युपाय करेल, बरोबर, एवढा वॉल्यूम काय करेल, हा ऑक्युपाय करेल, हा एवढा वॉल्यूम ऑक्युपाय करेल. म्हणजेच वॉल्यूम ही काय आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, आणि डिपेंड्स कशावर आहे, डिपेंड्स दिस एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. म्हणजे 50 ml H2O टाकल्यानंतर हा 50 ml एवढं वॉल्यूम काय करेल, ऑक्युपाय करेल, आणि जर आपण 10 ml H2O बीकर मध्ये टाकला तर काय करेल, हा 10 ml एवढा वॉल्यूम काय करेल, ऑक्युपाय करेल. यस, वॉल्यूम इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड विच इज डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. त्याप्रमाणेच मास, सरफेस एरिया, एनर्जी, एन्थाल्पी, एन्ट्रॉपी, फ्री एनर्जी, हीट कॅपॅसिटी, ऑल दीज आर द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, अँड दीज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज विच इज डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. म्हणजेच मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीमध्ये इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा कन्सेप्ट म्हणजे, जर आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा जर रेशिओ घेतला, तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशिओ घेतला तर ती काय बनते, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे मास अपॉन वॉल्यूम इज इक्वल टू डेन्सिटी. समजा आपण मास काय आहे, हे मास काय आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, वॉल्यूम पण काय या ठिकाणी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, तर या ठिकाणी काय बनते, हे डेन्सिटी बनते. डेन्सिटी काय आहे या ठिकाणी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. डेन्सिटी काय आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजेच आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी घेतलं तर आपल्याला काय मिळतं या ठिकाणी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजेच रेशिओ ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी टू फॉर्म इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज नॉन एज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. तर हा कन्सेप्ट मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज हे तुमच्या लक्षात आलेल्या असतील. तर आपण लेक्चर नंबर 1 केमिकल थर्मोडायनामिक्स या ठिकाणी स्टॉप करीत आहोत. थँक्यू.